बारावीचा अभ्यास तर झाला पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना, परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे क्रॅश कोर्स 2022 खास नीट एमएसटी सीईटी जेईई या परीक्षांसाठी 1 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स। मागच्या 3 वर्षात जेईई नीट एमएसटी सीईटी मध्ये सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच, मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा परफेक्ट अकॅडमी तळमजला यशोधरा कुडाळ। रिफायनरी बाबतची मोठी माहिती समोर येते। कोकण दौऱ्यावर असलेले मंत्री आदित्य ठाकरे सध्या रत्नागिरीत आहेत। रिफायनरी बाबत त्यांना विचारलं असता त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्याचं म्हटलंय। पाहुयात काय म्हणालेत आदित्य ठाकरे। नक्की लिहिलेलं आहे, जसं आधी पण काल पण मी हेच बोललो की आपल्याला प्रकल्प चांगले हवेत महाराष्ट्रात, पण ते करत असताना जसं काल मी सांगितलं आज देखील मुख्यमंत्री मोदींबरोबर माझं सकाळी बोलणं झालं, त्यांनी पण हेच सांगितलं की प्रकल्प जेव्हा आपण आणत असतो तेव्हा स्थानिकांना विश्वासात घेऊनच आपण सर्व काही करू। कुठेही काही त्यांना वाटलं की इकडे नको तिकडे, आपण जसं नाणारमधून बाहेर केलं, नाणारमध्ये तर होणार नाही आहे, दुसरीकडे आपण लोकेशन मागितलेलं आहे, पण ते लोकेशन आणत असताना स्थानिक भूमिपुत्रांना न्याय हक्क त्यांचे अबाधित कसे राहतील, त्यांना विश्वासात कसं घेऊ, हेच करून आपण पुढे नेणार आहे। एक दोन अजून जागा देखील आहेत, एक जागा आपण बघितलेली आहे, अजून एक दोन जागा आहेत, पण हे सगळं होत असताना जसं मी सांगितलं की 2-3 गरजा असतात। एक तिकडचे ज्या प्रोजेक्टसाठी ज्या गरजा असतात, म्हणजे पाण्याची एक थोडी गरज असते किंवा इतर काही गरजेचं असतात ते आहे, आणि दुसरं म्हणजे स्थानिक भूमिपुत्रांचा न्याय हक्क। हे दोन्ही आपण सांभाळून त्यांना सगळ्यांना विश्वासात घेऊनच पुढे कसं जायचं ह्याच्यावर आपण करणार आहे। जागा उपलब्ध करून देण्याचं काम हे राज्य सरकारचं असतं, ते आपण उपलब्ध करून देऊ, पण हे करत असताना देखील तिकडे त्या स्थानिक भूमिपुत्रांशी डायलॉग देखील साधणं हा पण आमचा महत्वाचा एक कर्तव्याचा भाग आहे, आणि तो देखील आम्ही करू। हे तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे केंद्र सरकारला। उसमें रिफाइनरी का जो प्रोजेक्ट है नानार से तो अभी हमने हिलाया है, जैसे हमने वचन दिया था वो पूरा किया, लेकिन अगर कहीं रिफाइनरी इस कोस्टलाइन पे आना हो तो हम महाराष्ट्र में उसको लाना चाहते हैं। उसी को देखते हुए उसमें काफ़ी एक अहम चीज़ है कि जो स्थानिक वहाँ के लोग हैं उनको विश्वास में लिया जाए, उनका विश्वास, उनका दिल जीता जाए, तो उसी को लेके हम साथ में आगे लेके चलेंगे। ऐसे कहीं भी नहीं होगा कि उनके खिलाफ, मन के खिलाफ कुछ बात होगी, जो उनके मन में हो, दिल में हो, जो स्थानिक वहाँ के भूमिपुत्र हैं उन्हीं को लेके आगे जाएंगे। एक दो जगह के जिक्र हुआ है लेकिन और भी जगह हम देख रहे हैं, जैसे ही अच्छी जगह मिलेगी उस पर आगे उस पर अमल होगा। नानारच्या स्थानिक तिकडच्या लोकांचा विरोध होता, जिथे जिथे लोकांचा विरोध असेल मला वाटतं त्यांना विश्वासात घेऊन काम होणं गरजेचं आहे। नानारमध्ये तो जो काही विरोध होता, काल देखील मी तिकडची जागा बघितली, तो बरोबर विरोध होता, कारण तिथे झाडं खूप कापली जात होती, जागा खूप तिकडची घेण्यात आलेली, तिकडच्या जागा देखील काही काही बाहेरच्या लोकांनी घेतलेल्या आहेत, स्थानिक लोकांच्या पण नव्हत्या त्या, तर ते सगळं आपण आता बाजूला ठेवलेलं आहे। नाणारमध्ये तो होणार नाही, दुसरे एक दोन जागा ज्या आपण सुचवलेल्या आहेत तिथे कमीत कमी घरं असतील, झाडं कदाचित नाहीच आहेत असं ती एक ती जागा आपल्याला मिळालेली आहे, तरी देखील आपण तिकडचे स्थानिक जे लोक आहेत ज्यांच्या ह्याला सपोर्ट देखील असेल आणि विरोध देखील असेल, सगळ्यांना विश्वासात घेऊनच आपण काम। आपण बघितलं असेल मला वाटतं एकदा 2020 सालात देखील मुख्यमंत्री स्वतः देखील डोंबिवलीत आलेले MIDC मध्ये, मी देखील मागच्या महिन्यात गेलेलो। खूप वेळा असं असतं कधी लाल नाला कधी पिवळा नाला असं त्याची नावं बदलत असतात, कारण ते रंगाचं पाणी बाहेर येतं। मुख्य गोष्ट हीच आहे की जिथे आपण रेड इंडस्ट्री आणण्याचा प्रयत्न करत आहोत तिथे ETP CETP हे सगळे एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स वगैरे आपण लावूनच काम करू, आणि म्हणून तिकडून आपण हलवणार आहोत, डोंबिवलीतून हलवून आपण जिथे रेड इंडस्ट्रीला जे काही इतर सगळे सँक्शन प्लॅन्स असतील, CETP असेल, एफ्लुएंटचं वगैरे हे सगळं ते करूनच ती काळजी घेऊनच आपण जिथे हलवायचं तिथे हलवू। अभी तक मुझे ये पता नहीं की जवाब आहे की नाही आहे, लेकिन हमने खत तो लिखा है की हम नाणार से हिलाएंगे और कहीं और जगह लेके जाएंगे। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।